जिंदगी एक सफर है सुहाना ना 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 ला 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 बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नानम्माल आणि कमलताल या दोघींनाही प्रवासाची खूप आवड आहे आत्ता पण केरळच्या खाडीमध्ये ही दुक्कल पक्षी निरीक्षणात मग्न आहे त्यांना विलो वॉबलर हा अनोखा पक्षी दिसेल काय शिवाय या मैत्रिणींसोबत प्रवासाचे अनेक प्रकार पण जाणून घेऊया की चला ऐकूया गोष्ट नानममाल आणि कमलतालचा समुद्र प्रवास ओरिजिनल स्टोरी नानममाल अँड कमलथाल ट्रॅव्हल बाय सी बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे मेनका रमन चित्रांकन सुशांत अहिरे मराठीत अनुवाद नीता कुलकर्णी गोष्टीचं वाचन असावरी दोषी गोष्टीच्या शेवटी माझ्या बालमित्रांसाठी एक छोटासा प्रश्न विचारणार आहे मी आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला ईमेल करून नक्की पाठवा नानम्माल आणि कमलताल या दोघी अगदी घट्ट म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहेत नानममाल योग शिक्षिका आहे तर कमलतालचं गावातच इडलीचं दुकान आहे नानममाल शांतताप्रिय आहे तर कमलताल मात्र सतत मोठमोठ्याने गाणी गात असते नानममालला स्वप्नातही थंडगार कसाटा आईस्क्रीम दिसतं तर कमलतालला गरमागरम भजी आवडतात मात्र दोघींनाही एक गोष्ट अत्यंत प्रिय प्रवास एकदा दोघीजणी ॲलपी इथल्या शांत आणि विशाल खाडीमध्ये एका हाऊसबोटवर राहायला आल्या होत्या रमत गमत आजूबाजूची छोटी खेडी बघत त्यांची सफर छानपैकी चालू होती नानम्मालला पक्षी बघण्यात खूप रस होता आतापर्यंत तिला खंड्या भारद्वाज आणि पाणकावळे दिसले होते पण तिला बघायचा होता विलो वॉर्बलर हा पक्षी थबाक कोण बरं पडलं पाण्यात हम्म नानम्माल तेवढ्यात मासेमारी करणारी एक बोट बाजूने आली म्हणून बरं मच्छीमार शिजू आणि त्याची बायको यांनी मिळून नानममालला चटकन पाण्यातून बाहेर काढलं त्यांनी मग दोघींना जवळच्या एका बेटाबद्दल माहिती दिली तिथे तुम्हाला तो विलो व दिसू शकेल बघा शिजू बोटाने दाखवत म्हणाला नानम्माला आणि कमलताल तिथल्या एका बोटीत बसल्या ती बोट गच्च भरली होती त्यात काय काय भरलेलं होतं अरे काय नाही ते विचारा माणसं बकरे मोटरसायकली फणस बोटीत इतकी गर्दी आणि गोंगाट होता की त्या कोलाहलामुळे नानम्मालला पक्ष्यांचे कुठले आवाजच ऐकू येईनात विलो वॉर्बलरच्या शोधात दोघींनी अख्खा दिवस त्या बेटावर घालवला पण हाय नशिबाने त्यांना मुळीच साथ दिली नाही अरे देवा परत जाणारी शेवटची बोटही चुकली की थोडी शोधाशोध केल्यावर नानम्माल आणि कमलताल यांना एका झाडामागे कुणीतरी लावून ठेवलेली छोटीशी वलवायची होडी मिळाली काय ग तुला परतीचा मार्ग नक्की ठाऊक आहे ना नानम्मालने विचारलं कमलताल आपली होडी वलवतेये वलवतीये होडी आता खाडीमधून सुद्धा पुढे पुढे जाऊ लागली ती पोचली चक्क ढॅनटा डॅण समुद्रात एक भलं मोठ मालवाहू जहाज त्यांच्या होडी जवळून जाऊ लागलं दूर दूरच्या प्रदेशातून आणलेल्या अनेक वस्तू घेऊन ते जवळच्या बंदराकडे निघालं होतं या दोघीनं मदत करण्यासाठी ते थांबलं हां नानममाल मग्न आहे बोटीवरच्या खलाशांना व्यायाम प्रकार शिकवण्यात आणि कमलताल आराम करते तर तिच्या कपाळावर कोण बसलंय नानममालचा आवडता विलो वॉबलर पक्षी आणि म्हणूनच कमलताल बोलावते नानममालला नानम्माल इकडे बघ कोणे तर आता मुलांनो मला सांगा पाण्यातून प्रवास करताना नानम्माल आणि कमलताल यांनी वाहनांचे कोणकोणते प्रकार वापरले तर कसा वाटला नानम्माल कमलतालचा समुद्र प्रवास अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद